कंटिन्यू, अब कंटिन्यू। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। मी सुशांत गवळी, आज कटिंग सिरीज प्रोग्रॅमचा डे 6 आहे। आजच्या वर्कआउटमध्ये, व्यायाममध्ये, एक्सरसाइजमध्ये आपल्याला काय इन्क्रीज करायचं आहे, काय नाही ते आपण सरला विचारूत। आज डे 6 आहे सर, आज काय आपण? बरोबर सर, डे 6 आज आपण आहे ना, आपण डे 3 जो वर्कआउट घेतला होता, कार्डिओ वर्कआउट सगळा, तर तो कार्डिओ वर्कआउट आता डे 6 थोडंसं इन्क्रीज करायचं आपल्याला। तर इन्क्रीज करताना आपण काय करायचं, टायमिंग थोडंसं इन्क्रीज करायचं, जसं की सायकलिंग करतो आहे, इलिप्टिकल करतो आहे, याच्यामध्ये आपण पूर्वी काय केलं, 5-5, 10-10 मिनिट केला, तर आपण 15-20 मिनिटापर्यंत जायचं आहे। आणि बाकी जे एक्सरसाइज करायचं, ॲरोबिक ॲक्टिव्हिटी आज थोडीशी घेणार आहे मी, आज न थांबता ॲक्टिव्हिटी, म्हणजे ॲरोबिक ॲक्टिव्हिटी, आज ॲरोबिक ॲक्टिव्हिटी घ्यायचं आपल्याला थोडं प्रमाण। उद्या तर काय सुट्टीच असणार आहे, उद्या रेस्ट डे आपला, हां बरोबर आहे, संडेचा देणार नाही आम्हाला, संडेचा रेस्ट डे असणार 100 कंपल्सरी तो। ओके चला लागू मग आपण। आज आपण फर्स्ट सायकलिंग घेतो आहे, तर आपण सायकलिंगमध्ये आपण 20 आज सायकल कम्प्लीट करणार आपण कार्डिओमध्ये। येस, कार्डिओमध्ये 20 आपण करून, नेक्स्ट एक्सरसाइज आपला इलेप्टिकल आहे, तर तो इलेप्टिकलसुद्धा आपण 20 करणार आज। मित्रांनो, आता आपण 20 आपले सायकलिंग संपलेली आहे, तर आता आपण नेक्स्ट एक्सरसाइजला जाणार आहे, आता इलेप्टिकल, ते सुद्धा आपण 20 करणार आपण, तर बघूया कसं घ्यायचं आपल्याला। आता आपण इलेप्टिकलला आलो आहे, तर इलेप्टिकलसुद्धा आपण आता 20 करणार आहे आपण। तर बेसिक नॉलेज तुम्हाला कसं करायचं, काय करायचं, आपण डे 3 शिकलेलं आहे, बघितलं पण असेल, तर आता नेक्स्ट टाईम आता थोडंसं, हां आता नेक्स्ट टाईम आता इन्क्रीज करत जायचं आपल्याला, म्हणजे 15 आता 20-25 कसं करायचं ते करायचं आपण। चलो सेकंड सेट आपला 20 संपवलेला आहे, तर आपण डे 3 आपण डिस्कस केलं होतं की कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कुठल्या पद्धतीनं आपण इलेप्टिकल केलं पाहिजे। तर आज आपला डे 6 आहे, तर हे आपण डे 3 ऑलरेडी आपण सगळं सांगितलेलं आहे। तर आता आमचं 20 इलेप्टिकल संपलेलं आहे, तर आता आपण नेक्स्ट एक्सरसाइजकडे जायचं आपल्याला, ॲरोबिक ॲक्टिव्हिटीमध्ये, ते आपण 20 नॉनस्टॉप करायचं आपल्याला। तर काय करायचं, कसं करायचं, आपण नेक्स्ट एक्सरसाइज बघू आपण 3rd। ओके थर्ड एक्सरसाइज आपण चालू करतो आहे, जस्ट एक नॉर्मली ॲरोबिक्स सारखा एक प्रकार आहे तो ॲरोबिक ॲक्टिव्हिटीमध्ये। तर आपण कसं घ्यायचं ते सांगतो तुम्हाला, दोन डिस्टन्स घ्यायचं आहे, 1, 2, 3, 4 हे बघा, आणि लेग्स अप करायचं आपल्याला, ऑब्लिक एक्सरसाइज, इथून परत जायचं, हा फास्ट मुवमेंटमध्ये करायचं, एकदम फास्ट, 2, 3, 4, 5 नॉनस्टॉप 20 घ्यायचं आपल्याला। याचा फायदा काय बरं, हा ऑब्लिक एक्सरसाइज आहे आपला, ऑब्लिकसाठी, येस, तसंच कॅलरीज पण बर्न होत्याचे ना। 1
कंटिन्यू 20 मिनिट घ्यायचं आपल्याला, कंटिन्यू फर्स्ट एक्सरसाइज आपण केलेलं होतं सायक्लिंग, सेकंड केलं होतं आपण इलेप्टिकल, थर्ड एक्सरसाइज आपण ॲरोबिक ॲक्टिव्हिटीमध्ये थोडंसं 20 मिनिट्सचं आपण घेतलेलं आहे. तर आता फोर्थ एक्सरसाइजला चाललो आहे आपण क्रंचेस. ॲप्ससाठी थोडंसं एक्सरसाइज करायचं आपल्याला. तरी जर बेसिक कुणी असतील तर ॲप्स करू नका. आमचं स्ट्रेंथ इन्क्रीज झालं हे पूर्वी एक्सरसाइज करत होते, स्ट्रेंथ इन्क्रीज आहे यांचं मसलचं. हां, पूर्वी ॲथलीट होते आणि आहेत पण. तर आपण नेक्स्ट एक्सरसाइज घेतो, आपण ॲप्सचा प्रकार घेतो आहे, तर क्रंचेस. तर बघूया क्रंचेस कसं घ्यायचं आपल्याला. तर एकदा तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करतो मी. तर जेव्हा ॲप्स करत असतो आपण, त्यावेळेला आपली बॅक स्ट्रेट ठेवायचं आणि बॅक पूर्ण रेस्ट नाही करायचं खालच्या साईडला, फ्लोअरला थोडंसं अपलं असलं पाहिजे. तर बघूया आपण कसं करायचं आपल्याला. चलो हात इथं घ्या असं. हां चलो अप, नीज थोडे सॉफ्टली बेंड ठेवायचे. तर जाताना खाली जाताना स्लो जायचं, जाऊ दे या अप वन. प्रॉपरली बॅक पूर्ण रेस्ट नाही करायचं या ठिकाणी. परफेक्ट परफेक्ट, कम ऑन थ्री. तर रिपिटेशन 15 घेऊ शकता, 20 घेऊ शकता, डिपेंड ऑन. तर बेसिक कुणी असतील, नवीन असतील, तर प्लीज क्रंचेस करू नका. नवीन असाल तर, जर तुम्ही पूर्वी करत असाल किंवा 15-20 दिवस तुम्ही जिममध्ये आल्यानंतर एक्सरसाइज केल्यानंतर हळूहळू चालू करा, जेणेकरून की तुम्हाला पेन होणार नाही किंवा इंजुरी होणार नाही तुमची. वीस असे तीन सेट घेऊ शकता किंवा 15-15 तीन सेट घेऊ शकता. एक सेट झाले, हा एक सेट झाल्यानंतर रेस्ट कंपल्सरी घ्यायचं आपल्याला. 40 सेकंड घ्या, 30 सेकंड घ्या, मिनिमम 40 सेकंड रेस्ट घ्यायचं तुम्हाला प्रत्येक सेटच्या पाठीमागे. चला कंटिन्यू. टू थ्री फोर फाईव्ह. दोन सेट झालेले आहेत ॲबडॉमिनलचे. आता लास्ट सेट विचचा घ्यायचा आहे. हे थोडंसं मी वर करणार आहे, म्हणजेच इन्क्लाइन करणार आहे. चला लास्ट सेट आहे ॲबडॉमिनलचा, आपण इन्क्लाइन घेऊ आणि लास्ट सेट करू 20. मित्रांनो, आता आपण क्रंचेस कंप्लीट केलेलं, आपण 3 सेट 20-20 आम्ही 3 सेट घेतले. हां, तर आता आपण मंडेपासून आपण प्रोग्रॅम चालू करणार आहे, डे 7. तर बेसिकली आता आम्ही कंप्लीट 6 डेज आज बेसिकमध्ये आम्ही स्पेंड केला होता. तर मंडेला आपण एक्सरसाइज घेणार आहे, तर मंडेपासून प्रॉपर एक्सरसाइज केलं जाईल. तर मंडेपासून काय एक्सरसाइज असतील ते तुम्हाला समजेलच पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? कटिंग सिरीज प्रोग्राम डे 6 होता. ह्या वीकमध्ये आपण फॉर्म अँड टेक्निक बघितलेलो आहोत. अप्पर बॉडी असेल, लोअर बॉडी असेल, पुन्हा कार्डिओ इंटेन्सिटी असेल, हे बघितलेलो आहोत आपण. आणि हळूहळू अजून वाढवणार आहे. आता बेसिक टेक्निक, फॉर्म्स आणि इन्क्रीज रॅपिटेशन हे केलेले आहेत आपण. आता उद्या रेस्ट डे, उद्या संडे आहे, सोमवारपासून वीक 2 चालू होणार आहे. त्या फेजमध्ये आता पूर्ण प्रॉपर वर्कआउट आमचा व्यायाम चालू होणार आहे. मसल टू मसल पूर्ण वर्कआउट चालू होणार आहे. बिग मसल, स्मॉल मसल वर्कआउट कसे होणार आहेत, काय होणार आहे पुढच्या वीकमध्ये तुम्हाला कळेल. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले काय असेल ते प्रश्न विचारा.
आजचा वर्कआउट पूर्ण हा थोडक्यात आपल्या देशी भाषेत सांगायचं झालं तर दम कसा वाढवायचा, स्टॅमिना कसा वाढवायचा, कशी ग्रोथ होईल स्टॅमिनाची, तो वर्कआउट होता आजचा, इनडोअर वर्कआउट होता आजचा. डे सिक्समध्ये आपण पाहिलेलो आहोत. आता नेक्स्ट वीकपासून ॲक्च्युली इंटरमिडिएटमध्ये आपण हळूहळू पदार्पण करणार आहे. चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, निरोगी रहा. बाय.